जस भीमा कोरेगाव प्रकरणी शरद पवारांनी तातडीची बैठक बोलावलेली आहे। यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं प्रमुख मंत्र्यांबरोबर ही बैठक बोलावण्यात आली आहे। बैठकीला अजित पवार, जयंत पाटील, अनिल देशमुख, काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत, वर्षा गायकवाड उपस्थित असणार। गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, अमिताभ गुप्ता देखील उपस्थित असणार आहेत। महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर आता भीमा कोरेगाव प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली होती। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे सध्या आपल्या संपर्कात। दीपक, शरद पवार यांनी याआधी भूमिका घेतली होती जेव्हा महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं, एसआयटी मार्फत याची चौकशी व्हावी अशी त्यांची मागणी होती। याच संदर्भात ही बैठक आहे आणि कुठले मुद्दे केंद्रस्थानी असणार आहेत या बैठकीच्या? तन्मय, भीमा कोरेगाव प्रकरणाच्या तपासाबद्दल महाविकास आघाडीने सुरुवातीपासूनच संशय व्यक्त केला होता। हे सरकार सत्तेत आल्यानंतर या प्रकरणामध्ये जो तपास झाला त्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली होती आणि या प्रकरणामध्ये पूर्वग्रह लक्षात घेऊन काही लोकांना वगळण्यात आलं होतं तर काही लोकांना अडकवण्यात आलं होतं अशा तक्रारी राज्य सरकारकडे आल्या होत्या आणि त्या तक्रारीची चौकशी राज्य सरकारने सुरू केली होती। मात्र पुणे पोलिसांनी भाजपचं सरकार असताना जो तपास केला होता त्या तपासाबद्दल स्वतः शरद पवारांसह महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी संशय व्यक्त केला होता आणि याची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी अशी भूमिका मांडली होती। मुंबई पोलिसांनी, पुणे पोलिसांनी पुन्हा नव्याने याचा तपास जेव्हा सुरू केला तेव्हा केंद्र सरकारने अचानक हे प्रकरण जे आहे ते एनआयए हे केंद्रीय तपास संस्था आहे त्या तपास संस्थेकडे दिला आणि त्याच्यानंतर हा तपास जो आहे तो केंद्र सरकारकडे गेला। त्यामुळे त्यावेळेलाच राज्य सरकारने या हा तपास जो आहे भीमा कोरेगावचा तो केंद्राकडे जाण्याला विरोध केला होता। मात्र केंद्र सरकारने परस्पर राज्य सरकारशी सल्लामसलत न करता एनआयए ही राष्ट्रीय एजन्सी आहे, तपास एजन्सी, त्या एजन्सीकडे हा तपास दिला। त्याच्यानंतर महाविकास आघाडीने या सगळ्या प्रकरणामध्ये नाराजी सुद्धा व्यक्त केली होती आणि आता शरद पवारांनी या सगळ्या प्रकरणाचा पुन्हा आढावा घेण्यासाठी बैठक बोलवलेली आहे। महाविकास आघाडीच्या नेत्यांना संशय आहे की या प्रकरणामध्ये भाजपशी संबंधित जे लोक आहेत त्यांना वगळण्यात आलंय आणि इतर लोकांना नाहक अडकवण्यात आलंय। यापूर्वी सुद्धा हा संशय महाविकास आघाडीतील नेत्यांनी व्यक्त केला होता। त्यामुळे या प्रकरणी आता राज्य सरकार पुन्हा काय भूमिका घेणार, गृह विभाग या सगळ्या प्रकरणाचा पुन्हा तपास करणार का हे पाहावं लागणार आहे। मात्र निश्चितच या प्रकरणावरून सुद्धा राज्यामध्ये आपल्याला राजकारण दिसू शकतं। भाजप विरुद्ध महाविकास आघाडी हे प्रकरण पुन्हा एकदा यामुळे संघर्ष आपल्याला या दोन सत्ताधाऱ्यांनी विरोधकापातला वाढलेला पाहायला मिळू शकतो। कारण भाजपची भूमिका या सगळ्या प्रकरणावर वेगळी आहे आणि महाविकास आघाडीची भूमिका वेगळी आहे, शरद पवारांची भूमिका वेगळी आहे। तन्मय, अगदी, आणि वेळोवेळी तुमच्याकडनं या संदर्भातल्या अपडेट्स जाणून घेत राहतो। तुर्तास धन्यवाद दीपक आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।